आजपर्यंत पाळलेल्या कुत्र्याने मालकासाठी हे केलं ते केलं, अमुक घटना वाचवली, असं काही केलं असं तुम्ही बरंच काही ऐकलं असेल. पण एका पाळीव कुत्र्याने आपल्या मालकाचा जीव घेतल्याची घटना तुम्ही ऐकली आहे का? मात्र विश्वास न बसणारी ही घटना प्रत्यक्षामध्ये लखनऊमध्ये घडली आहे. बंगाली टोला येथील रहिवासी असणाऱ्या सुशीला त्रिपाठी यांच्यावर मंगळवारी सकाळी त्यांच्या स्पिटबुल ब्राउनी या पाळीव कुत्र्यानं असा काही हल्ला केलाय की निवृत्त शिक्षिका असलेल्या या सुशाली त्रिपाठी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यात. कुत्र्यानं हल्ला केल्यानंतर किंकाळी ऐकून शेजाऱ्यानं सांगितलं की तो बाहेर आला तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या आणि त्यांना त्या ओरडत होत्या. एक तासभर आजूबाजूच्यांनी दगडफेक केली आणि त्यानंतर सुशीला यांचा मृतदेह ओढून त्या कुत्र्यानं आत नेला. तासभर तो कुत्रा त्या महिलेचे लचके तोडत होता. शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी दगड मारून वाचवण्याचा प्रयत्न केला पण हा हल्ला साधा सुद्धा नव्हता. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मध्ये ही घडलेली घटना प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण करणारी आहे. 80 वर्षीय सुशीला त्रिपाठी यांच्यावर असा काही भयानक हल्ला झालाय की त्यांच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले गेलेत. त्यामुळं या घटनेमुळं संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झालीय.